नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतराम गाडगे, तुजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग, TYBCOM बँकिंग अँड फायनान्स स्पेशल पेपर 3 साठीचा हा व्हिडिओ आहे. मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण धनादेशाच्या अनादाराची जी काही कारणे आहेत ती आपण समजून घेणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की धनादेश म्हणजे काय किंवा चेक म्हणजे काय. आदेशक खऱ्या अर्थाने हा बँकेवर चेक काढत असतो, अर्थात आदेशकाने बँकेवर काढलेला जो काही चेक आहे हा चेक त्या संबंधित बँकेने तो वटविणे आवश्यक आहे आणि चेकच्या धारणकर्त्याला अर्थातच चेकवर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीला त्या धनादेशीची रक्कम देणं त्या संबंधित बँकेचं काम आहे. आपण या ठिकाणी धनादेशाच्या अनादाराची कारणे समजून घेत आहोत. म्हणजे काय? तर धनादेश जेव्हा आदेशक बँकेवर काढतो त्यावेळेस ज्या बँकेवर हा धनादेश काढलेला आहे ती बँक त्या धनादेशाची रक्कम देत नाही, अर्थातच तो धनादेश वटवत नाही. म्हणजेच काय? तो धनादेश परत पाठवते किंवा रिटर्न पाठवते आणि म्हणून धनादेश परत पाठवण्याच्या पद्धतीसुद्धा आपण एका अर्थाने याला समजतो आहे. मित्रहो, खऱ्या अर्थाने धनादेश जो काही अनादरित होतो त्याची कारणं अनेक आहेत. त्या अनेक कारणापैकी काही कारणं आपण या ठिकाणी समजून घेतोया. एक पहिलं कारण आहे ते म्हणजे ग्राहकाची मनोविकृती. ग्राहकाच्या मनोविकृतीमुळे किंवा वेडेपणामुळे बँक व ग्राहक यांच्यातील संबंध संपुष्टात येतात. त्यामुळे त्या ग्राहकाच्या चेकचा स्वीकार करून रक्कम प्रदान करण्याची जबाबदारी बँकेवर नसते, परंतु ग्राहकाच्या मनोविकृतीसंबंधी अधिकृत माहिती मिळाली तरच बँकेनं तो चेक परत पाठवणे योग्य असते. याचा अर्थ पहिलं कारण आपल्यासमोर आहे ग्राहकाची मनोविकृती. ग्राहकाची मनोविकृती म्हणजे एक प्रकारे त्या ग्राहकाला वेड लागणं. आता ग्राहक कोण? तर बँकेचा ग्राहक म्हणजे ज्या ग्राहकाने चेक लिहिला आहे तो बँकेचा ग्राहक आहे. याला आपण आदेशक म्हणतो. म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चेक दिला, परंतु जो एक व्यक्ती आपण म्हटलं या तो बँकेचा ग्राहक आहे. त्याने बँकेला आदेश केलेला आहे की हा चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला किंवा या चेकवर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीला या चेकमध्ये असणारी रक्कम पे करा. म्हणजे ज्या व्यक्तीनं चेक लिहिला आहे हा बँकेचा ग्राहक आहे आणि ह्याच व्यक्तीला जर वेळ लागलं किंवा तो जर व्यक्ती मनोविकृत आहे असं समजलं आणि अशा प्रकारची अधिकृत माहिती बँकेला मिळाली तर तो चेक बँक वटवत नाही. याचा अर्थ त्या चेकची रक्कम संबंधित व्यक्तीला देऊ शकत नाही. मित्रहो, अतिशय महत्त्वाचं कारण आपण जे समजून घेतलं ते म्हणजे ग्राहकास वेळ लागलं किंवा ग्राहक मनोविकृत झाला आहे अशी अधिकृत माहिती ज्यावेळेस बँकेला समजते त्यावेळेस ती बँक तो चेक वटवत नाही. मित्रहो, पुढचं जे कारण आहे ते म्हणजे गार्निश ऑर्डर. या गार्निश ऑर्डरलाच न्यायालयीन आदेश असंही म्हणतात. गार्निश ऑर्डर म्हणजे काय? तर न्यायालयीन आदेश. एखाद्या ग्राहकाच्या खात्यातील प्रदानाबाबत प्रतिबंधात्मक आदेश न्यायालयाने दिला असेल, म्हणजे धनादेशाची रक्कम देऊ नये असा न्यायालयाचा
बँकेला आदेश आलेला असेल तर त्यास गार्निश ऑर्डर म्हणतात. मित्र हो, गार्निश ऑर्डर म्हणजे काय? तर न्यायालयाचा बँकेला असलेला आदेश. न्यायालयाचा बँकेला काय आदेश आहे की जो चेक आहे तो चेक वटवू नका किंवा त्या ग्राहकाच्या खात्यातील रक्कम पे करू नका, असा आदेश जर आला. खऱ्या अर्थाने हा जो काही गार्निश ऑर्डर आहे किंवा हा जो काही न्यायालयीन आदेश आहे, हा न्यायालयीन आदेश कोणाच्या खात्यावर येतो? म्हणजे चेक लिहिणाऱ्याच्या खात्यावर येतो का चेक ज्या व्यक्तीला मिळालेला आहे त्या ग्राहकाच्या खात्यावर येतो? तर लक्षामध्ये असू द्या, चेक ज्या व्यक्तीनं लिहिला आहे हा चेकचा कोण आहे? आदेशक आहे. या व्यक्तीच्या खात्यावर न्यायालयीन आदेश येत असतो. त्याची अनेक कारणं आहेत, त्यातले एक मुख्य कारण एक उदाहरणाच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर ठेवतो. विद्यार्थी मित्रांनो, एक असं गृहीत धरा की मी तुम्हाला चेक दिलेला आहे, मी तुम्हाला बँक ऑफ इंडियाचा चेक दिलेला आहे, अर्थात माझं अकाउंट बँक ऑफ इंडियामध्ये आहे. मित्र हो, मी ज्या अर्थी तुम्हाला बँक ऑफ इंडियाचा चेक दिला आहे त्या अर्थी माझी बँक ऑफ इंडियामध्ये रक्कम आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मी एका व्यक्तीकडून रक्कम कर्जाऊ घेतलेली आहे. बँकेकडून म्हणत नाही, मी तुम्हाला व्यक्तीकडून म्हणतो आहे. शेवटी बँक आहे आणि व्यक्ती काय? शेवटी न्यायालयीन आदेश हा त्या कारणासंदर्भात असणारच आहे. मी दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीकडून कर्ज घेतलेलं आहे आणि घेतलेलं कर्ज मात्र परत करत नाही, अर्थात ज्या व्यक्तीकडून कर्ज घेतलेलं आहे त्या व्यक्तीच्या लक्षामध्ये आलं किंवा त्या व्यक्तीला माहिती मिळाली की संबंधित मी रक्कम बँकेमध्ये असतानासुद्धा देऊ शकत नाही, म्हणजे मी व्यक्तीला त्या सांगतो आहे अरे माझी आर्थिक अडचण आहे, मी तुम्हाला रक्कम परत करू शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत आणि त्यामुळे मी रक्कम परत करत नाही. परंतु त्या व्यक्तीच्या ज्याने मला कर्ज दिलेलं आहे त्या व्यक्तीच्या लक्षामध्ये आलं की यांची रक्कम बँक ऑफ इंडियामध्ये आहे तरीसुद्धा ही रक्कम आपल्याला देऊ शकत नाहीत, देऊ करत नाहीत, त्यावेळेस तो कोर्टाचा आदेश आणेल, न्यायालयाचा आदेश आणेल. तो न्यायालयाकडे जाईल, कोर्टाकडे जाईल आणि सविस्तर सर्व गोष्टी सांगेल की मी यांना कर्ज दिलं होतं, यांची रक्कम बँकेमध्ये आहे तरीसुद्धा मला कारण सांगत आहे की माझी आर्थिक अडचण आहे आणि रक्कम देऊ करत नाहीत. अशा वेळेस न्यायालय सर्व गोष्टीची चाचपणी करेल. हे जे सांगतात ते खरं आहे किंवा नाही आहे याची चाचपणी करेल आणि चाचपणीच्या अंती ज्यावेळेस बँके न्यायालयाच्या लक्षामध्ये येईल खरोखर यांची रक्कम बँक ऑफ इंडियामध्ये आहे किंवा एका बँकेमध्ये आहे आणि बँकेमध्ये रक्कम असूनसुद्धा या व्यक्तीची रक्कम देऊ शकत नाही, त्यावेळेस न्यायालय मी ज्या बँकेचा चेक दिलेला आहे याचा अर्थ ज्या बँकेमध्ये माझी रक्कम आहे त्या बँकेला ऑर्डर करेल. त्या बँकेला ऑर्डर काय करेल की या खात्यातील रक्कम पे करू नका. याचा अर्थ ही ऑर्डर कोणी केली? ही ऑर्डर न्यायालयाने केली. ही ऑर्डर न्यायालयाने कोणाला केली? तर आदेशकाच्या म्हणजे चेक लिहिणाऱ्याच्या बँकेला केली. यालाच काय म्हणतात? गार्निश ऑर्डर असं म्हणतात. यालाच न्यायालयीन आदेश असंही म्हणतात. मित्र हो, अशा प्रकारे जर न्यायालयाने बँकेला गार्निश ऑर्डर म्हणजे पैसे देऊ नका, हा चेक वटवू नका किंवा या खात्यातील रक्कम चेक वटवू नका म्हणण्यापेक्षा या खात्यातील रक्कम कुणालाही पे करू नका, अशा प्रकारचा ज्यावेळेस न्यायालयाचा आदेश बँकेला येतो त्यावेळेस बँकेकडं आलेला जो काही चेक आहे तो चेक वटवत नाही. चेक वटवणे म्हणजे काय? त्या संबंधित व्यक्तीच्या खात्यातील रक्कम काढून ज्या व्यक्तीच्या नावाने चेक लिहिला आहे त्या व्यक्तीला पे करणं. परंतु न्यायालयाने आदेश
काय केलेलं आहे, या खात्यातील रक्कम कोणालाही पे करू नका, आणि त्या खात्यावरच खऱ्या अर्थाने तो चेक आलेला आहे, आणि त्यामुळं संबंधित बँक तो चेक वटवत नाही. म्हणजे चेक काय होतो, वटवत नाही म्हणजे काय, चेक डिसऑनर होतो. म्हणजे धनादेशाच्या अनादराचं कारण ते कोणतं, तर गार्निशी ऑर्डर. मित्र हो, एक पुढचं कारण आहे ते म्हणजे दुसऱ्या व्यक्तीस हस्तांतरित. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 कलम 130 एखाद्या ग्राहकाच्या खात्यातील रक्कम खातेदाराने दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केली असल्यास आणि त्याबाबतची सूचना बँकेला प्राप्त झाल्यास प्रदायी बँकेने अशा चेकची रक्कम देऊ नये. पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. पहा, मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 आणि या कायद्यातील कलम 130 एखाद्या ग्राहकाच्या खात्यातील रक्कम खातेदाराने दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केली असेल आणि त्याबाबतची सूचना त्या संबंधित बँकेला जर प्राप्त झाली असेल तर अशा चेकची रक्कम ती संबंधित बँक देऊ शकत नाही. म्हणजे समजा मी तुम्हाला चेक दिलेला आहे, अर्थातच ज्या खात्यावर हा चेक तुम्हाला मी देऊ केलेला आहे त्या खात्यातील रक्कम मी अन्य दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केली जर असेल तर साहजिकच त्या खात्यावर रक्कम नाही आहे, आणि अशा प्रकारची सूचना किंवा अशा प्रकारची माहिती त्या संबंधित माझ्या बँकेला जर प्राप्त झाली असेल तर ती माझी बँक मी तुम्हाला देऊ केलेला जो काही चेक आहे तो वटवत नाही. याचा अर्थ काय, त्याची रक्कम तुम्हाला देऊ शकत बँक नाही. म्हणजे धनादेश परत गेला त्याचं कारण काय, तर माझ्या खात्यावरची जी काही रक्कम होती ती मी अन्य दुसऱ्या व्यक्तीला अगोदरच काय केलेली आहे, हस्तांतरित केलेली आहे. एक पुढचं कारण आपण पाहतोय ते म्हणजे विश्वासभंग. एखाद्या संस्थेचा विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या ग्राहकांनी त्या संस्थेच्या खात्यातील पैशाचा अपहार करण्याचा विचार केला असेल आणि त्याबाबतची माहिती बँकेला मिळाली असेल तर त्याचा चेक बँक परत करते. इथं आपण वाक्य काय म्हटलंय, एखाद्या संस्थेचा विश्वस्त म्हणून, एखाद्या संस्थेचा विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या ग्राहकांनी त्या संस्थेच्या खात्यातील पैशाचा अपहार करण्याचा विचार केला असेल आणि तशा प्रकारची माहिती बँकेला मिळाली असेल तर तो चेक बँक वटवत नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक असं गृहीत धरा, एखादी संस्था आहे, एक विश्वस्त संस्था आहे, आणि त्या विश्वस्त संस्थेचं जे अकाउंट बँकेमध्ये आहे ते अकाउंटवर व्यवहार करण्याचं कार्य किंवा ते अकाउंट चालवण्याचं कार्य, ऑपरेटिंग करण्याचं कार्य कोण करत आहे, एक व्यक्ती करत आहे, त्याला विश्वस्त म्हणून नियुक्त केलेलं आहे. म्हणजे एखाद्या संस्थेचं बँकेमध्ये अकाउंट आहे, संस्थात्मक खातं आहे, हे संस्थेचं बँकेमध्ये खातं आहे आणि ते संस्थेचं व्यवहार करण्याचं कार्य एका व्यक्तीकडे सोपवलेलं आहे, विश्वस्त म्हणून त्याची नियुक्ती केलेली आहे. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की ज्या व्यक्तीला विश्वस्त म्हणून नियुक्त केलेलं आहे त्याचं बँकेमध्ये अकाउंट नाही आहे, ते संस्थेचं अकाउंट आहे, पण तो संस्थेच्या वतीने एक विश्वस्त म्हणून बँकिंग व्यवहार पूर्ण करत आहे. परंतु जर त्या विश्वस्त व्यक्तीने असा विचार केला असेल की बँक संस्थेच्या नावाने बँकेमध्ये जे अकाउंट आहे आणि त्यामध्ये असणारी जी काही रक्कम आहे त्याचं अपहरण करायचं, म्हणजे ती रक्कम विड्रॉल करायची आणि स्वतःसाठी वापरायची संस्थेच्या उद्देशासाठी किंवा संस्थेने जे काही धोरण ठरवले त्यासाठी ती रक्कम वापरायची नाही, असं जर त्याने विचार केला असेल आणि हा जो केलेला विचार आहे ते बँकेच्या लक्षामध्ये जर आला तर त्या संस्थेच्या खात्यावर जो चेक आलेला आहे तो चेक बँक वटवत नाही. याचा अर्थ त्याची रक्कम पे करत नाही. कुणाला? ते विश्वस्त व्यक्तीला. किंवा विश्वस्त व्यक्तीनं जो चेक काढलेला आहे
ज्या व्यक्तीला पैसे पे करण्याचा विचार केलेला आहे त्या व्यक्तीला रक्कम बँक देऊ शकत नाही. याचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे, विश्वासभंग. हा विश्वासभंग कोण करत आहे? तर विश्वस्त व्यक्ती करत आहे. त्या संस्थेचा जो विश्वस्त म्हणून ज्याची नियुक्ती केलेली आहे तो व्यक्ती विश्वासभंग करत आहे. विश्वासभंग कोणाचा करत आहे? संस्थेचा विश्वासभंग करत आहे. कारण संस्थेने एक विश्वास म्हणून त्याची नियुक्ती केलेली आहे, परंतु तो काय करत आहे? संस्थेच्या खात्यावर जी काही रक्कम आहे ती संस्थेच्या हेतूसाठी, संस्थेच्या कारणासाठी किंवा संस्थेसाठी न वापरता तो काय करतो आहे? स्वतःसाठी वापरायची, स्वतःच्या लाभासाठी वापरायची, असा जर विचार करत असेल तर तो एक प्रकारचा काय असणार आहे? विश्वास भंग असणार आहे. हे ज्यावेळेस बँकेच्या लक्षामध्ये येईल त्यावेळेस बँक त्याची रक्कम पे करू शकणार नाही. मित्र हो, पुढचं एक कारण आहे सदोष हक्क. चेक सादर करणाऱ्या व्यक्तीचा धनादेशावर सदोष हक्क असल्याची बँकेला माहिती मिळाली तर बँक संबंधित चेक परत पाठवते, कारण त्या चेकचे प्रदान केल्यास ते कार्य विश्वसनीय व कायदेशीर ठरत नाही. इथं वाक्य काय आहे? चेक सादर करणाऱ्या व्यक्तीचा धनादेशावर सदोष हक्क असल्याची. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला चेक दिला आणि तुम्हाला ते जो काही चेक दिला आहे तो हरवला, तुमच्याकडून तो चेक हरवला, अर्थात त्रयस्थ व्यक्तीला सापडला आणि त्रयस्थ व्यक्तीने तो बँकेमध्ये चेक सबमिट केला, बँकेचे हे लक्षामध्ये आलं. साधी गोष्ट आहे, त्रयस्थ ज्या त्रयस्थ व्यक्तीला हा चेक सापडलेला आहे त्या त्रयस्थ व्यक्तीचा त्या चेकवर हक्क कसला आहे? निर्दोष आहे का सदोष आहे? तर सदोष हक्क आहे. याचा अर्थ खऱ्या अर्थाने ती रक्कम बँकेनं त्या व्यक्तीला दिली गेली पाहिजे का? तर दिली नाही पाहिजे, आणि म्हणूनच त्याची रक्कम त्रयस्थ व्यक्तीने सबमिट केलेला जो काही चेक आहे त्या व्यक्तीला बँक रक्कम देऊ शकत नाही. याचा अर्थ तो चेक वटवत नाही. म्हणजे धनादेशाचं अनादरण जे काय झालं ते कशामुळे झालं? तर सदोष हक्कामुळे झालं. पुढचं कारण आहे ते म्हणजे स्थगितीची सूचना, स्टॉप पेमेंटची सूचना. ग्राहकाकडून चेकच्या प्रदानाच्या स्थगितीचा आदेश असल्यास बँकेला प्रदान नाकारावी लागते. म्हणजे मी तुम्हाला चेक दिलेला आहे, तुम्ही तो चेक बँकेमध्ये नेण्यापूर्वीच मी बँकेला माझ्या कळवलं की या क्रमांकाचा चेक तुम्ही वटवू नका. म्हणजे स्टॉप पेमेंटची ऑर्डर जर मी केली असेल तर तुम्ही ज्यावेळेस बँकेमध्ये तो चेक घेऊन जाता त्यावेळेस बँक त्या चेकची रक्कम देण्यास नाकारते, म्हणजे त्याची रक्कम तुम्हाला पे करत नाही, म्हणजे चेक वटवत नाही. परंतु धनादेशाच्या स्थगितीच्या सूचनेचे पालन करताना बँकेला पुढील बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. स्टॉप पेमेंटची ऑर्डर आल्यानंतर बँकेने विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ती कोणती? तर चेकचे प्रदान रोखण्याचा अधिकार चेक काढणाऱ्या व्यक्तीला आहे, परंतु चेक हरवला असेल तर प्राप्तकर्ता बँकेला तशी सूचना देऊ शकतो. म्हणजे खऱ्या अर्थाने काय झालं आहे? मी तुम्हाला चेक दिला आहे तर स्टॉप पेमेंटची ऑर्डर कोणी केली पाहिजे? तर मी बँकेला केली गेली पाहिजे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर असं असेल की मी तुम्हाला चेक दिला आहे पण तो चेक तुमचा हरवला आहे, तर साहजिकच स्टॉप पेमेंटची ऑर्डर मी देऊन उपयोगाचं नाही आहे. मी दिले तर ते चालू शकतं, परंतु खऱ्या अर्थाने चेक हरवला आहे तुमच्याकडून, त्यामुळं तुम्ही त्वरित ज्या बँकेवर चेक काढलेला आहे त्या बँकेला सूचना दिली गेली पाहिजे. सूचना काय गेली पाहिजे? चेक हरवलेला आहे आणि हा चेक वटवू नका. म्हणजे प्राप्तकर्ता म्हणजे त्या चेकची रक्कम कोणाला प्राप्त होणार होती? तुम्हाला रक्कम प्राप्त होणार होती, आणि म्हणून चेकचा प्राप्तकर्ता तुम्ही. म्हणजे चेक जर हरवला असेल तर प्राप्त करणाऱ्याने स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली गेली पाहिजे, किंवा एकतर तशी सूचना किंवा तशी माहिती मला दिली गेली पाहिजे आणि मग मी बँकेला ती माहिती दिली गेली पाहिजे. पण खऱ्या अर्थाने चेक हरवला असेल तर प्राप्तकर्त्यानेच बँकेला स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली गेली पाहिजे. त्याचबरोबर ग्राहकाने चेकच्या स्थगितीची सूचना लेखी स्वरूपात दिली गेली पाहिजे. म्हणजे ग्राहकाने म्हणजे बँकेचा ग्राहक समजा मी आहे, मी तुम्हाला चेक दिलेला आहे आणि मी स्टॉप पेमेंटची ऑर्डर करत आहे, तर टेलिफोनद्वारे ही सूचना देऊन उपयोगाची केवळ नाही. जर मी लेखी स्वरूपामध्ये जर दिली असेल तर ती माहिती अधिकृत समजली जाते. स्थगिती आदेशावर चेक काढणाऱ्याची सही असली गेली पाहिजे. स्थगिती आदेशावर म्हणजे स्टॉप पेमेंटची जी काही ऑर्डर केली जाते, लेखी स्वरूपामध्ये जी काही ऑर्डर केली जात आहे ती त्याच्यावर त्या ऑर्डरवर जो व्यक्ती ज्या व्यक्तीनं चेक काढलेला आहे त्याची सही असली गेली पाहिजे. त्याचबरोबर बँकेत धनादेशाचे प्रदान होण्यापूर्वी
स्थगितीची सूचना बँकेला मिळणं आवश्यक आहे. म्हणजे मी तुम्हाला चेक दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तो चेक बँकेत घेऊन जाण्यापूर्वी, म्हणजेच बँकेने तो चेक वटवण्यापूर्वी, बँकेला स्थगितीची सूचना मिळाली गेली पाहिजे, स्टॉप पेमेंटची ऑर्डर मिळाली गेली पाहिजे. नाहीतर काय व्हायचं, तुम्ही बँकेमध्ये चेक घेऊन गेला आणि बँकेने तो चेक वटवला, नंतर मी बँकेला सांगितलं की ह्या चेकची रक्कम देऊ नका, पण बँकेने ऑलरेडी तो चेक वटवला आहे, त्याची रक्कम पे केली गेली आहे, म्हणजे याचा अर्थ चेक वटवण्यापूर्वी स्थगितीची ऑर्डर बँकेला मिळाली गेली पाहिजे. ग्राहकाच्या चेकच्या स्थगितीची सूचना सविस्तरवर परिपूर्ण असली गेली पाहिजे. सूचना शेवटी जी आहे, स्टॉप पेमेंटची जी ऑर्डर आहे, ती सविस्तर असली पाहिजे आणि परिपूर्ण असली गेली पाहिजे. टेलिफोनद्वारे देण्यात येणारी स्थगितीची सूचना अधिकृत नसते, कारण सूचनेचा पुरावा बँकेकडे नसतो. मी बँकेला टेलिफोनद्वारे कळवले, मोबाईलवर फोन केला आणि कळवलं की हा चेक वटवू नका, परंतु याचा पुरावा मात्र कुठेच नाही आहे. खरं तर बँक त्या बाबतीमध्ये सहकार्य करते आणि बँक सांगेल की तुम्ही बँकेमध्ये या आणि तशा प्रकारची लेखी स्वरूपामध्ये आम्हाला काय करा, माहिती द्या. आणि त्यामुळं जर अशा प्रकारे लेखी स्वरूपामध्ये माहिती दिली, बँकेला सूचना दिली, तरच तो काय असतो, पुरावा असतो. पुढचं कारण आहे आदेशकाचा मृत्यू. एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास तशी अधिकृत व विश्वसनीय सूचना दिली गेल्यास त्या ग्राहकाच्या सहीने काढलेल्या चेकचे प्रदान रोखले जाते. परंतु असे प्रदान रोखताना काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं, ते आपण पुढे पाहणारच आहोत. पहा, एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास, म्हणजे ज्या ग्राहकाने चेक लिहिला आहे त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला, तर विद्यार्थी मित्रांनो, तशा प्रकारची माहिती जर बँकेला प्राप्त झाली असेल तर बँक त्याच्या खात्यातील रक्कम तुम्हाला पे करत नाही, म्हणजे याचा अर्थ तो चेक वटवत नाही. आता या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण पाहूया. ग्राहकाच्या मृत्यूची लेखी स्वरूपामध्ये सूचना मिळणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या व्यक्तीनं चेक लिहिला आहे किंवा ज्या व्यक्तीनं चेक तुम्हाला देऊ केलेला आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर तशा प्रकारची लेखी सूचना बँकेला मिळणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं, लेखी स्वरूपात सूचना मिळणं गरजेचं आहे. ग्राहकाच्या मृत्यूची वेळ महत्त्वाची नसून बँकेला मृत्यूबाबतची सूचना दिल्याची वेळ महत्त्वाची आहे. म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला याची माहिती बँकेला देऊन उपयोगाचं नाही. तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर बँकेला मृत्यूबाबत सूचना दिल्याची वेळ महत्त्वाची आहे. म्हणजे बँकेला तुम्ही माहिती कधी देत आहात हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जर तो चेक अगोदर वटवला आणि नंतर बँकेला माहिती दिली तर तो उपयोगाचं नाही, कारण ऑलरेडी तो चेक काय केलाय, वटवला गेला आहे, त्याची रक्कम पे केलेली आहे. आणि त्यामुळं बँकेला माहिती कधी प्राप्त होते या हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मूळ ग्राहकाच्या वतीने चेकवर सही करण्याचा अधिकार प्राप्त झालेल्या हस्तांतरकाचा मृत्यू झाल्यास चेकचे प्रदान रोखणे गरजेचे नसते, कारण हा आदेशक नसतो. म्हणजे याचा अर्थ मी माझ्या वतीने एखाद्या व्यक्तीला बँकिंग व्यवहार करण्यासाठी नियुक्त केलं आणि तो त्या व्यक्तीने तुम्हाला चेक दिला. विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्यक्तीला मी नियुक्त केलं आहे त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर बँक धनादेशाची रक्कम पे करण्याचं रोखत नाही, कारण प्रत्यक्षात त्या चेकचा खातेदार कोण आहे, मी आहे. आणि त्यामुळं माझ्या वतीने ज्या व्यक्तीला बँकिंग व्यवहार करण्यासाठी मी नियुक्त केलेला आहे त्या व्यक्तीचा जरी मृत्यू झाला तरी चेकची रक्कम रोखली जात नाही, चेक वटवला जातो. मृत व्यक्तीच्या कायदेशीर प्रतिनिधीने वारसाचा दाखला बँकेला दिल्यानंतरच त्या ग्राहकाचे खाते चालू केले जाते. म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने बँकेमध्ये अकाउंट आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचे जो कोणी वारस आहेत या वारस व्यक्तीने त्या वारसाचा दाखला बँकेला जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत ते खाते पुढे चालू राहत नाही, किंवा त्या वारसाच्या नावाने बँकेमध्ये अकाउंट ओपन होत नाही, किंवा त्या ग्राहकाच्या खात्यावरची रक्कम त्या वारस व्यक्तीला प्राप्त होत नाही. पुढचं कारण आहे ते म्हणजे आदेशकाची दिवाळखोरी.
ग्राहक दिवाळखोर झाल्याची अधिकृत माहिती बँकेला मिळाल्यास त्या ग्राहकाने बँकेला दिलेले सर्व आदेश रद्द होतात आणि त्यामुळे त्या ग्राहकाच्या खात्यावर आलेल्या धनादेशचे प्रदान बँकेकडून केले जात नाही. म्हणजे ज्या व्यक्तीनं चेक लिहिला आहे तो झाला त्या धनादेशाचा आदेशक. विद्यार्थी मित्रांनो, त्याची दिवाळखोरी जर जाहीर झाली असेल आणि हे जर बँकेला माहिती पडलं तर तो चेक बँक वटवत नाही. मला वाटतं त्याची दिवाळखोरी जाहीर झाली असेल. दिवाळखोरी म्हणजे काय हे तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असणार आहे. इतर काही कारणं आहेत ते आपण पाहूया. नंबर एक आहे, चेक कालबाह्य झाला असल्यास म्हणजेच मुदत संपली असल्यास किंवा भावीकालीन तारखेचा चेक असल्यास. तुम्हाला सर्वांना माहीत आहे धनादेशाची व्हॅलिडिटी आता किती 3 महिन्यासाठी आहे. म्हणजे धनादेश ज्या तारखेचं लिहिलं आहे त्या तारखेपासून 3 महिने पूर्ण झालेले आहेत, याचा अर्थ तो चेक काय झाला आहे, कालबाह्य झालेला आहे, तरी चेक तो वटवला जात नाही. दुसरं, धनादेशावर जी काही तारीख आहे ती भावी तारीख आहे, भविष्यकालीन तारीख आहे. म्हणजे आज विद्यार्थी मित्रांनो तारीख किती आहे, आज 4 नोव्हेंबर आहे, पण याच्यावर जर तारीख 5 नोव्हेंबर लिहिली असेल तर बँकेमध्ये आजच म्हणजे 4 तारखेला जर तो चेक बँकेत सबमिट केला तर बँक तो वटवत नाही, धनादेश परत पाठवते. कारण हा चेक कुठल्या तारखेचा आहे, पुढच्या तारखेचा आहे. आदेशकाच्या सहीशिवाय चेकवर बदल केले असल्यास, म्हणजे चेकवर काही बदल केलेले आहेत, मग रक्कम असेल किंवा इतर काय असेल, याच्यामध्ये जर काही बदल केले जर असेल त्याच्यावर मात्र आदेशकाची सही नसेल तर याचा अर्थ काय होतो, ज्या व्यक्तीनं चेक लिहिला आहे त्या व्यक्तीनं चेकवर बदल केले नाहीत तर हे इतर कोणी त्रस्त व्यक्तीने केलेले आहेत किंवा चेकच्या धारणकर्त्याने त्यावर बदल केले आहेत असं ग्राह्य धरलं जातं. याचा अर्थ चेकवर जर बदल केले असेल तर काय केलं पाहिजे, आदेशकानेच म्हणजे ज्या व्यक्तीनं चेक लिहिला आहे त्या व्यक्तीची त्या ठिकाणी सही असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी सही केली असेल तर त्याचा अर्थ काय होतो, चेकवर झालेला जो काही बदल आहे हा बदल कोणी केला आहे तर आदेशकानेच केलेला आहे असं मानलं जातं. एकाच बँकेचा परंतु दुसऱ्या शाखेवर चेक काढला जर असेल, एकाच बँकेचा चेक आहे परंतु दुसऱ्या शाखेवर चेक काढला जर असेल तरी तो वटवला जात नाही. अलीकडे ऑनलाईन पद्धतीमुळं अशा प्रकारचे चेक वटवलेसुद्धा जाऊ शकतात. पुढचं आहे, आदेशकाची बनावट सही असल्यास, म्हणजे चेक ज्या व्यक्तीनं लिहिलेला आहे त्याची बनावट म्हणजे डुप्लिकेट सही असेल तर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बँकेकडे आपण अकाउंट ओपन करतानाच काय करत असतो, एक सहीचा नमुना देत असतो आणि प्रत्येक वेळेस बँक काय करत असते, आपण बँकिंग व्यवहार करत असताना ती नमुना सही चेक करत असते. साहजिकच आहे डुप्लिकेट सही म्हणजे याचा अर्थ नमुना सहीसारखी सही नाही. असं जर असेल चेकवर बँकेला आपल्याला जी नमुना सही दिली आहे त्या नमुना सहीसारखी सही त्या चेकवर जर नसेल, याचा अर्थ ती सही काय, चेकवर कसली सही, बनावट सही आहे, डुप्लिकेट सही आहे, असं जर असेल तर बँक तो चेक वटवत नाही. आणि अपूर्ण किंवा विकृत धनादेश असल्यास, म्हणजे अपूर्ण चेक म्हणजे चेकवर समजा तारीख लिहिलेली नाही, तारीख लिहिली आहे मात्र अमाऊंट लिहिलेली नाही, अमाऊंट लिहिली आहे मात्र अंकामध्ये लिहिली, अक्षरामध्ये लिहिली नाही, किंवा सर्व या सर्व दिनांक लिहिले आहे अंकामध्ये किंवा अक्षरामध्ये रक्कम लिहिलेली आहे परंतु सही केली नाही, म्हणजे याचा अर्थ अपूर्ण चेक आहे किंवा विकृत म्हणजे खराब झालेला चेक आहे. विकृत चेक म्हणजे काय तर खराब, त्याच्या अनेक घड्या घातलेल्या आहेत आणि घड्या घातल्यामुळं अक्षर त्यावरचं पुसट झालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ तो चेक लक्षामध्ये येत नाही, ओळखू येत नाही, व्यवस्थित वाचन त्याचं करता येत नाही, म्हणजे तो चेक एक प्रकारे खराब झालेला असेल तर अशा प्रसंगीसुद्धा तो चेक बँक वटवत नाही, तो धनादेश काय होतो, अनादरित होतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण धनादेशाच्या अनादराची कारणं समजून घेतली. अतिशय सोप्या शब्दामध्ये तुमच्यापर्यंत हा कंटेंट्स पोहोचवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.